यमगरनी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। सहकारी संस्था या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास कारणीभूत असतात। गावागावात सहकारी संस्था निर्माण झाल्या तरच गावातील शेतकरी महिला यांचा उद्धार होत असतो। सहकारी संस्था टिकवणे ही एक मोठी जबाबदारी असून यमगरणी येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संस्था व दि शेतकरी मल्टीपर्पज सोसायटीने ते करून दाखवले आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले। यमगरणी येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ व दि शेतकरी मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड यमगरणी या दोन संस्थांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर हे होते। यावेळी कृषी पत्तींचे अध्यक्ष नितीन नेपिरे, शेतकरी मल्टीपर्पजचे अध्यक्ष अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। संस्थेचे संस्थापक प्रभाकर पोकले यांनी प्रास्ताविक केले। व्याख्या ते म्हणाला काय हरकत नाही, आणि आमच्या दोन्ही संस्थांचे सर्व सभासद, संचालक, चेअरमन आणि कर्मचारी वर्ग आणि इथं स्वागतासाठी आम्ही निमंत्रित केलेले आहेत ते सर्व लोक आणि पत्रकार बंधूंनो, दोन्ही संस्थांच्या या सर्वांचं मी मनपूर्वक सुरुवातीला स्वागत करतो। या दोन्ही संस्थांच्या आर्थिक वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत, शिवाय सामाजिक ध्यान ठेवून सामाजिक समाजातील विविध क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या लोकांना आम्ही सन्मानित केलेलं आहे। उत्तम पाटील पुढे म्हणाले, यमगरणी येथील संस्थेने गेली 25 वर्ष दूध संकलन केले आहे। सहकारामध्ये दूध संस्था टिकवणे हे मोठे जिकिरीचे काम आहे। गावातील महिला, शेतकरी, दूध उत्पादक, शेतमजूर या सर्वांना संस्थेच्या माध्यमातून नेहमीच मदत केली आहे। या संस्थांचा आदर्श इतर संस्थांनी घेण्याची गरज आहे। या ठिकाणी या वार्षिक सर्वसाधारण सभेला मला उपस्थित राहण्याचा योग या ठिकाणी आला। खऱ्या अर्थानं देशाचे पहिले पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक स्वप्न होतं की या प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असावी, सावडी असावी, त्याचबरोबर एक सहकारी संस्था असावी। हे स्वप्न त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघितलं होतं आणि ते आज सातत्यानं आपण आज सगळीकडे जर बघितलं तर त्यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे। याचं कारण असं आहे की ह्या तिन्ही जर संस्था गावामध्ये सक्षम असतील तर ते गावाचं प्रगती होण्यास नक्कीच कारणीभूत असणार आहे। कारण सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय आमचे वडील रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 20 वर्षापासून मी सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे, अनेक संस्थांचं पदाधिकारी म्हणून मी काम करत आहे। खऱ्या अर्थानं राजकारण येत असते, चालत असते, होत असते, जात असते, परंतु सहकारी संस्था का टिकल्या पाहिजेत, सहकारी संस्था का सक्षम झाले पाहिजेत, याचं कारण असं आहे की या संस्थेमुळं जे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम या सहकारी संस्थेच्या माध्यमातून होत असतं। आज सहकारी संस्थेच्या माध्यमातून अनेक कामं आपण करू शकतो। योगायोगानं शेतकरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्था गेल्या 25 वर्षापासून या गावामध्ये कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून अनेक विकास कामं असतील, अनेक जोडधंद्यांना, अनेक धंद्या लहान मोठ्या व्यवसायांना आपण या ठिकाणी मदत करत आलो आहोत। या संस्थेच्या खाली आपण एक डेअरी चालवत आहात आणि या डेअरीच्या माध्यमातून आपण महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण या डेअरीच्या माध्यमातून। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले की या संस्थांनी 25 वर्षाची कारकीर्द पूर्ण केली आहे, ही अभिमानाची बाब आहे। 25 वर्षाच्या कारकिर्दीचा मी साक्षीदार असून याचा मला अभिमान वाटतो। या संस्थेने नेहमीच गावातील सर्व जनतेच्या उद्धारासाठी विचार केला आहे। यापुढे ही संस्था सर्व जनतेच्या उद्धारासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास वाटतो। की सहकार क्षेत्राच्या बाबतीतच नव्हे तर इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण संस्था मोठी करण्यासाठी, कारण अरिहंत हा एक आता
आपल्या सगळ्या भागासाठी आदर्श अशी संस्था निर्माण झाली आणि त्यामुळं त्याचे जे अनुभव आहेत हे अनुभव अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं इफ्कोचं सभासदत्व असू दे आणि काही असू दे हे सर्व मिळवून देण्यासाठी आणि या पुढच्या काळात तुम्हाला सहकार्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा बहुमोल सल्ला सतत उपयोगी पडेल अशी मी सर्व संचालक मंडळांना एक विनंती करतो. आज तसा कन्यादिन म्हणजे मुलीचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करून त्यांना शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत बनवण्याचे आजचा दिवस आहे आणि त्यामुळं इतक्या मोठ्या संख्येनं या सर्वसाधारण सभेला आमच्या भगिनी उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. कारण सर्वसाधारण सभेला पुरुषा इतक्याच महिला पण उपस्थित आहेत. यावेळी कदम सर व नव्याने वकिलीची परीक्षा पास झालेली विद्यार्थ्यांनी झेबा इमानदार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यापूर्वक काम करावं असं मला त्यांनी सांगितलं म्हणून तुम्हाला मी माझ्या वतीनं अभिवचन देतो की स्मिनल चव्हाण नावाच्या गायनॅक डॉक्टर आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या मार्फत दर 3 महिन्याला तुमच्या आरोग्याची तपासणी आणि तुम्हाला जे काही वैद्यकीय मदत लागेल ती मदत करण्याच्या दृष्टीनं आमचं ट्रस्ट सातत्यानं तुमच्या सोबत राहील. संस्थेचे सेक्रेटरी बापू भिवशे व कुमार चौगुले यांनी अहवाल वाचन केले. या सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी यमगरणी येथील विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व गावातील कोरोना योद्ध्यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदाशिव दिवटे यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन नेपिरे यांनी आभार मानले. हाल शुगर माजी व्हाईस चेअरमन राजू पाटील नारायण पठाडे PKPS व्हाईस चेअरमन संतोष पाटील सिद्धू मोरे दादू मोरे रामचंद्र मोरे बापू पिसोत्रे अमर देशपांडे महादेव देवदास चंद्रकांत पोकले राजू माने अवघडी पिसोत्रे रियाज खान इनामदार राहुल मोरे उत्तम कांबळे प्रवीण मोरे यांच्यासह सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.